हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. चला तर मग आपण आज नवीन टॉपिकला सुरुवात करूया. तुम्हाला सर्वांना मी प्रत्येक वेळेस सांगतो की जर कोणी आता ह्या व्हिडिओला मला जॉईन करत असेल, त्याला विनंती की बाळा, तू एक काम कर, मागचे व्हिडिओ जरूर बघ, त्याच्याशिवाय तुला पुढचा टॉपिक कळणार नाही. बाहुबली 1 समजल्याशिवाय बाहुबली 2 कळत नाही. क्रिश 1 तुम्ही पाहिला असेल, क्रिश 1 जर तुम्ही पाहिलं असेल तर क्रिश 2 तुम्हाला कळेल, मग क्रिश 3 कळेल. ओके, तुम्ही धूम 1 पाहिलं असेल तर धूम 1-2 कळेल, धूम 3 पाहिलं असेल तर धूम 4, असं ती सिक्वेन्स आहे ती. म्हणून आपलं हे जे लेक्चर आहे, हे लेक्चरच्या अगोदरचं लेक्चर पाहणं जरुरीचं आहे. ती जी काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे त्या कम्प्लीट करणं जरुरीचं आहे. मधूनच कोणता पण हिंदी पिक्चर पाहिला तर आपल्याला कळत नाही कोण कोणता हिरो आहे, ओके, तो काय काम करणार आहे ते काही कळत नाही आणि इंटरेस्ट पण नाही येतो. त्याच्यासाठी पहिल्या भागापासून तुम्ही पाहणं जरुरीच आहे. चला तर मग आता आपल्याला काय ॲक्टिव्हिटी काय दिली आहे आपण ते बघूया. तर फ्रेंड्स, लेट्स थिंक, चला विचार करूया. हा बेनिफिट आहे आपला, आपल्याला दोघी लँग्वेजमधलं जे व्यवस्थितरित्या काय होतं, समजतं. ओके, आणि मग हिच्यामध्ये आपण बघू शकतो की ॲक्टिव्हिटी काय. द फॉलोइंग टेबल कंटेन द व्हॅल्यू ऑफ एक्स एन वाय कोऑर्डिनेट्स, म्हणजे एक्स एन वाय कोऑर्डिनेट आहे आणि त्याच्यापासून मग पेअर झाली एक्स वाय. फॉर द ऑर्डर पेअर टू ड्रॉ द ग्राफ, हा ग्राफ काढायचा आहे आणि या ग्राफच्या ह्या व्हॅल्यूज आहे. बघा ॲक्टिव्हिटी कशी. तर मित्र, 5x-3y आलेख काढण्यातील खालील सारणीत काही निर्देशक दिली आहेत, म्हणजे एक्स आणि वाय निर्देशक दिली. इट इज इझी टू प्लॉट दीज पॉइंट्स, हे पॉइंट्स जे आलेले बघा हे इझी काय. अरे यार, हात आलेख कागदावर काढायचं असेल 1/3 तर येणं शक्यच नाही आहे, कारण 2 पाहिजे 3 पाहिजे 4 पाहिजे, पूर्णांकात पाहिजे, म्हणजे इंटीजर्समध्ये पाहिले, फ्रॅक्शन्समध्ये दिलेले. म्हणून इझी टू प्लॉट दिस पॉईंट, नो इट इज नॉट इझी. ओके, एकेकाचा आपण ॲन्सर दिलं तर एकदम चांगलं होईल. म्हणजे आपण पहिल्याचं ॲन्सर देऊ, तो म्हणतो आहे इझी to plot these points. Okay, the bindu sthapan karnyasathi a nirdeshak suviche आहेत का. त्यानंतर काय येतं आहे, नो इट इज नॉट इझी, कारण हे 1/3 फ्रॅक्शनमध्ये आलेले. इट इज नॉट इझी, इझी टू प्लॉट दिस पॉइंट एस्पेक्ट इट इज नॉट इझी टू ड्रॉ टू प्लॉट दिस पॉईंट एक्सेप्ट 1/5 द अदर हॅव 3 इन द डिनॉमिटर्स, कारण 3 डिनॉमिटर्स आहे. हा 1/5 जो आहे ना, 1/5 जर घेतला तर 0.2 येईल. थोडाफार जो मला करावा लागेल तो पण जड जाणार आहे, पण घेतला आपण तो काढता येईल बा. द अदर हॅव 3 इन द डिनॉमिटर, डिनॉमिनेटर. तुम्ही जर पाहिलं 3 वाले पहा, 3 आहे हा, 3 आहे सर्वे 3 आहे,
फाईववाला तरी 0.2 आणून देतो आहे आपल्याला, बाकीचे थ्रीवाले तर रिकरिंग म्हणजे 1/3 जर घेतलं तुम्ही तर 0.3333 अशी व्हॅल्यू येईल ती, नॉन टर्मिनेटिंग येतील ते. द अदर हॅव द 3 इन द डिनॉमिनेटर. दीज नंबर आर नॉट नॉन टर्मिनेटिंग, रिकरिंग डेसिमल्स, हिन्स देअर व्हॅल्यूज आर टू बी टेकन ॲप्रॉक्सिमेटली. मित्र हो, द पोजिशन ऑफ द पॉईंट विल नॉट बी ॲक्युरेट अँड सो अँड देअर फॉर सो पोजिशन ऑफ द पॉईंट्स विल नॉट बी ॲक्युरेट. बिंदू स्थापन करणे निर्देशक सोयीचे आहेत का? नाही. हे बिंदू स्थापन करणे सोयीचे नाही, कारण 1/5 हा बिंदू सोडून बाकी सर्वांचा छेद 3 आहे. जे 1/3 0.3333 हा भागाकार नॉन टर्मिनेटिंग आवर्ती आहे, न संपणारा आहे, म्हणून त्याची आपल्याला अंदाजित किंमत घ्यावी लागेल आणि त्यामुळे तो बिंदू किंवा ते बिंदू निश्चित असे स्थान आलेखावर आपल्याला दाखवता येणार नाही. हे झालं पहिल्याचं आन्सर. ओके, म्हणजे 1/3 नॉन टर्मिनेटिंग याचा 0.33 भागाचा येत येईल. तुम्ही कॅल्क्युलेटर 1/3 करून पहा, असं 0.33 येईल आणि थांबणारच नाही ते, याला असं दाखवावं लागतं. मग 0.33 कॉमन, म्हणजे हा 1/3 जो आहे त्याला जर दाखवायचा असेल तर असा दाखवावा लागतो, म्हणजे 3 रिपीट होतो आहे, थांबणारा नाही तो. म्हणजे पण 1/5 0.2 येऊन जाईल, 1/5 काय 0.2 येऊन जाईल, थांबून जाईल तो. तो तरी दाखवू शकाल, ते पण कठीण जाणार आहे तुम्हाला. ठीक आहे. दुसरं, विच प्रिकॉशन टू बी टेकन टू फाईंड द ऑर्डर पेअर सो दॅट द प्लॉटिंग ऑफ द पॉईंट्स बिकम्स इझी.
मी सांगितलं होतं तुम्हाला, तुमच्यासमोर एक चेंज केलं होतं बघा मी एका लेक्चरमध्ये, मागच्या लेक्चरमध्ये मायनस फोर मायनस टू घेतला होता, कारण पूर्णांक यायला पाहिजे. ओके, आलं तेव्हा तो होतो, अन्यथा होत नाही. विच प्रिकॉशन इज टू बी टेकन टू फाइंड ऑर्डर ऑफ एयर. दुसरे, विच प्रिकॉशन इज टू बी टेकन टू फाइंड ऑर्डर पेयर्स सो दैट प्लॉटिंग्स ऑफ पॉइंट बिकम्स इजी. ओके, निर्देशक शोधताना कोणती काळजी घ्यावी? शोधताना कोणती काळजी घ्यावी? असं यायला नको, ही काळजी घ्यायची. द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय शुड बी सिलेक्टेड इन अ सच वे दॅट द कोऑर्डिनेट्स आर इंटीजर अँड नॉट फ्रॅक्शनल नंबर. ओके, द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय शुड बी सिलेक्टेड इन सच अ वे दॅट कोऑर्डिनेट्स आर इंटीजर्स अँड नॉट फ्रॅक्शनल नंबर्स. निर्देशक शोधताना एक्स आणि वायच्या किमती अशा निवडाव्या की आपल्याला निर्देशक पूर्णांकात, इंटीजर्स म्हणजे पूर्णांकात मिळतील, ते अपूर्णांकात नको. ओके फ्रेंड्स, ही आपली काय झाली, आणि ही ॲक्टिव्हिटी एकदम महत्त्वाची होती, कारण आपण मागच्या वेळेस बघितलं होतं मी तुमच्या समोर की बाबा रे हे अपूर्णांकात फ्रॅक्शनमध्ये यायला लागत होतं, मग आपण त्याला लगेच चेंज करून टाकला होता. म्हणजे तसं आहे ते, चेंज करणं जरुरीच आहे. फ्रेंड्स, ही झाली आपली ॲक्टिव्हिटी. आता आपण प्रॉब्लेम सेट 1.2 रेडी होणार आहे, आणि 1.2 एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करणार आहे, तिच्या सर्व ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेल्या आहे. ओके, तर आपण आता तो 1.2 सुरू करूया. फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट द व्हॉट प्रॉब्लेम सेट 1.2. सराव संच 1.2 आपण आता काय करणार आहे, सॉल्व करणार आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिस सेट. अँड नाऊ क्वेश्चन इज व्हॉट, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ इक्वेशन. पुढचा टेबल कम्प्लीट करायचा आपल्याला. कम्प्लीट द व्हॉट फॉलोइंग टेबल, खालील एक सामायिक समीकरणाच्या आलेखाने सोडवण्यासाठी सारणी काय करा, पूर्ण करा. वी हॅव गिवन दिस फर्स्ट इक्वेशन, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. मित्र, आपल्याला एक्स प्लस वाय 3 दिलेला आहे आणि एक्स मायनस वाय हा 4 दिलेला आहे. मग आता याच्यापासून हा टेबल तयार करायचा आहे. आता तुम्हाला इथे व्हॅल्यूज मनाने घेता येणार नाही, दिलेल्या आहेत त्या व्हॅल्यूज टाकायच्या त्या इक्वेशनमध्ये आणि सॉल्व करायचं. तुमची मर्जी इथे चालणार नाही, मागच्या याच्यामध्ये आपल्या मर्जीने आपण व्हॅल्यूज घेतल्या होत्या. ओके, 3 व्हॅल्यूज आहे, मग मी 3 व्हॅल्यूजसाठी बरोबर टेबल तयार करून ठेवतो आहे. आपल्याला 3 व्हॅल्यूज
ज्या काढायच्या आहे त्याच्यासाठी आता फोरचा फोर व्हॅल्यूचा बॉक्स तयार होणार आहे आपल्याला. तुमच्या इथे बरोबर तुम्ही थ्री तयार करायचे आहे. ओके, इथे टू व्हॅल्यूज घ्यावे लागतील आपल्याला. ठीक आहे, आता हे इक्वेशन आपल्याला थ्री टाईम्स लिहावं लागेल. एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री, एक्स प्लस वाय इज इक्वल टू थ्री, कारण थ्री व्हॅल्यूज आहे म्हणून थ्री टाईम्स लिहायचं. ते इक्वेशन पण अर्थात इकडे पण तेच येईल, काहीच बदल असणार नाही. आपले जे मराठी मीडियमचे बंधव आहे त्यांनासुद्धा आपण कमी नेले कशात. आणि मराठी मीडियमवाल्यांनी कोशिश जरूर करायची की मी पण हळूहळू इंग्लिशमध्ये बघेल, मला एवढा फायदा आहे जबरदस्त, कारण मला सायन्स डिप्लोमा जर काही घ्यायचा असेल तर माझ्यासुद्धा मोमेंट इकडे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्याला एखाद्याला वाटू शकतं मी सेमी नाही घेतले बाबा, मग त्याच्यासाठी हा फायदा आहे. सेमीवाल्याला वाटू शकतं मला मराठीतून सांगितलं पाहिजे, इंग्लिश मिडियमवाल्याला पण मराठीतून सांगितल्याशिवाय समजत नाही, त्याच्यासाठी ही सर्व गोष्ट आहे. दोघी एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर, एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर, एक्स मायनस वाय इज इक्वल टू फोर. मराठी मिडियमवाले मित्र आपल्याला हे समीकरण दिलेलं आहे, एक्स वजा वाय बरोबर फोर एक्स. ओके, हे थ्री तीन वेळेस आपण लिहून घ्यायचं आहे. पण आपल्याजवळ चान्स नाही आहे, हां, दिलेल्या व्हॅल्यूज टाकायचे. एक्स इज इक्वल टू थ्री टाकायची, म्हणजे थ्री प्लस वाय इज इक्वल टू थ्री, वाय इज इक्वल टू थ्री मायनस थ्री, वाय इज इक्वल टू झिरो. ओके, म्हणजे मी थ्री सबस्टिट्यूट केलं तर मला वाय मिळाला झिरो. ओके, आता मी वाय ची किंमत फाईव्ह घेणार. फाईव्ह म्हणजे एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू थ्री, थ्री मायनस फाईव्ह, एक्स इज इक्वल टू मायनस टू. मायनस टू. ओके, तुमच्याजवळ जे आता यात बसणार नाही तर आपण थोडंसं त्याला मोठ्या याच्यात करून घ्या. टू मायनस फाईव्ह, मायनस टू फाईव्ह. आता थर्ड व्हॅल्यू आपल्याजवळ वाय इज इक्वल टू थ्री दिलेली आहे. एक्स प्लस थ्री इज इक्वल टू थ्री, थ्री मायनस थ्री, एक्स इज इक्वल टू झिरो. आणि आपल्याला झिरो कॉमा थ्री देऊन टाकलेलं आहे, काही वांधा नाही. इकडे परत प्रॅक्टिस करूया. एक्स इज इक्वल टू थ्री, थ्री प्लस वाय, थ्री प्लस थ्री होतं तिकडे गेल्यावर काय आला मायनस थ्री, वाय इज इक्वल टू झिरो. एक्स वायची किंमत फाईव्ह सबस्टिट्यूट करूया. मायनस टू आला, त्याच्यात बसत नाही तिथे बॉक्समध्ये, तिच्यात एवढ्या छोट्या बॉक्समध्ये बसणं शक्यच नव्हतं, लक्ष ठेवायचं फक्त. मायनस टू कॉमा फाईव्ह आहे. हां, वायची किंमत थ्री घेतली होती, थ्री टाका, फायदा आहे तुम्हाला डबल ऐकायला मिळतं. थ्री मायनस थ्री म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आले झिरो. आता इथे किमती सबस्टिट्यूट करायच्या पहिली वाय इज इक्वल टू झिरो आहे, म्हणजे झिरो. एक्स इज इक्वल टू किती आले फोर, फोर कॉमा झिरो. बाय दी बाय इकडे टाकून द्या त्याला वाय झिरो. वाय एक्सची किंमत किती टाकायची, मायनस वन, फोर प्लस वन,
ओके आणि हा चार्ट तर आपल्याला भरून दिलेला आहे. कोणता? हा इकडचा 0 आणि 4 घेऊन दिलेला आहे. तरी आपण आपल्या कोशिश करू 1 ची किंमत 0 टाकू. -y = 4 जागा होती आपल्याकडे म्हणून चेक करून दिलं तुम्हाला आहे. इथे गरज नव्हती कारण या दोघी व्हॅल्यूज देऊन दिलेल्या आहे आपल्याला. x = हा किती आला होता? 4, 4, 0. y ची किंमत 1 ची किंमत दिलेली आहे -1, -1, 4. x = 0 y = -4. जे फ्रेंड्स तुमच्याकडे आता टेबल तयार होऊन गेलेला आहे. टेबल कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ. ग्राफ काढण्यासाठी आपल्याला टेबल पूर्ण करायला लावलेला होता. ओके पण एक खास गोष्ट आहे याच्यामध्ये. ओके ती कशी? की ग्राफ त्यांनी आपल्याला काढायला सांगितलेला नव्हता. पण मला वाटतं आहे आपण याचा ग्राफ काढून घेऊया. म्हणजे ग्राफ जर काढला आपण आपली प्रॅक्टिस होऊन जाईल. ग्राफ त्यांनी प्रश्नात विचारलेला नाही आहे. फक्त टेबल तयार करा पण हेच क्वेश्चन तुम्हाला ग्राफ काढण्यासाठी येऊ शकतो. म्हणून आपण आता याचा ग्राफ तयार करूया. आणि ग्राफच्या अगोदर प्लॅनिंग, आता हा शब्द तुम्हाला सर्वात महत्त्वाचा आहे. तो हळूहळू समजायला लागून नाही. प्लॅनिंग काय महत्त्वाची? यामध्ये सर्वात एक्स मोठा कोणता आहे तो शोधायचा. एक्स किती? 3 आहे. निगेटिववाला किती? -2 आहे. वाय मोठा किती आहे? 5 आहे. आणि निगेटिवमध्ये वाय नाही आहे. ओके हे तुम्ही ग्राफची प्लॅनिंग करत असताना वाय जास्तीत जास्ती 5 बसेल आणि x 3 बसेल आणि हा -2 बसेल अशी प्लॅनिंग करणं जरुरीचं आहे ह्या इक्वेशनसाठी. पण इकडे पण पाहायचं, वाय सर्वात मोठा किती आहे? -5 आहे. आणि एक्स सर्वात मोठा किती आहे? 4 आहे. म्हणजे फ्रेंड्स ह्या बाउंड्री आली आपली, 1 ची 4 आली आणि वायची किती आली? +5, -5 आली. ओके हे ग्राफ काढत असताना ते लक्ष ठेवायचं आहे. मग आपण आता ग्राफची तयारी करूया आपल्यासाठी. तुम्हाला परत एक वेळेस ती ग्राफ प्लॅनिंग सांगणार आहे आणि ग्राफ का काढायचा ते पण सांगणार आहे. सर्वात मोठी टेक्निक आहे, प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आपली. आता इथे -5 आहे वाय आणि इकडे +5 आहे, म्हणजे 5 आणि 5 जमलं पाहिजे. आणि इकडे किती आहे? +3 आहे आणि 4 आहे. एक्स मायनसमध्ये -1 आहे, काहीच हरकत नाही. मग एक आयडिया आहे मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही ना बिंदास इथून काढायचा करा. हे ॲक्सिसची पोझिशन कुठे घ्यायची ना, तीच खरी महत्त्वाची प्लॅनिंग आहे. तुम्ही ॲक्सिसची पोझिशन, कारण जो ही पोझिशन ठरवू शकला त्याला ग्राफची प्लॅनिंग आली. म्हणजे हा झाला वाय, हा झाला वाय डॅश. आता 5, 5 आपल्याला वरती लागणार आहे आणि खाली लागणार आहे. वाय 5 इथे आणि किती इथे? -5, म्हणून सेंटरला घेतलेलं कधी पण उत्तम. दिसायला पण एकदम सुंदर वाटेल. इथे घ्यायचा तो. ओके x - 0, x - y - y, ठीक आहे. मग आता आपण एक काम करायचं, एक एक गोष्ट घ्यायची आपण. आपल्यासमोर जी असेल, पहिला टेबल घ्यायचा 3, 0. यार मग 3 आहे ना, मग आपण आता एक काम करू.
1, 2, 3, 4 पर्यंत लागणार होता आपण एक्स्ट्राचा प्लॉट केला आणि 1 - 2 पर्यंत लागणार आहे आपल्याला म्हणजे झाला -1 आणि हा झाला -2 गेलं ना म्हणजे म्हणून मी ह्या साईडची जागा कमी घेतली कारण दोनच पॉईंट प्लॉट करायचे होते आणि याला फ्री सोडलं आणि आता वाय मॅक्झिमम किती 5 पर्यंत आहे 2, 3, 4, 5, 6, 7 आला -1, -2, -3, -4, -5, -6 ओके मग आता काय करायचं आपण एक एक बॉक्स आता घ्यायचा 3, 0 3, 0 म्हणजे हा तुम्हाला पॉईंट्स त्याचे दिसावे म्हणून 3, 0 -2, 5 -2, 5 नेक्स्ट इज व्हॉट 0, 3 ओके आता थ्री पॉईंट्स होते 3 पॉईंट्स संपले हा टेबल संपला मग दुसरे पॉईंटने घ्यायचे अगोदर लाईन ड्रॉ करायची मी जे बघणार आहे मी जे सांगतोय ना तसंच जा बरं का सर्वे सर्वे पॉईंट प्लॉट करून जर ठेवले आपल्याला तर आपल्याला सापडत नाही मध्ये कोणाचा कोणता पॉईंट आहे आणि लाईनला पण तुम्ही लगेच नाव द्यायला पाहिजे x + y इज इक्वल टू 3 x - y आता याचे 4, 0 हा आला 4, 0 तर काही इलाज नाही त्याला ते असंच खडावं लागतं ते 4, 0 -1, -5 -1, -5 म्हणजे हा -1, -5 ओके नंतर आहे 0, -4 0, -4 ओके -4 महाला x - y इज इक्वल टू 4 आणि फ्रेंड्स आता राहिली गोष्ट कशाची स्केलची स्केल म्हणजे काय मापन मराठी मीडियमवाल्याने मापन लिहायचं ऑन x-axis अँड y-axis 1 cm बरोबर 1 युनिट मापन x-अक्षावर व वाय अक्षावर 1 cm बरोबर 1 युनिट पण फ्रेंड्स हिच्यात आहे ना हे सोल्युशन येतो आहे सोल्युशन ओके परंतु आता तो फ्रॅक्शनमध्ये चाललेला आहे आपल्याला विचारलेलंच नव्हता कारण त्याला पण माहिती की ते अशा 2 व्हॅल्यू ज्या आहे त्या पॉईंट्समधल्याच येत आहे ओके म्हणजे ह्या सोल्युशनचे कोऑर्डिनेट जर पाहिजे म्हटले तुम्ही तर इथे जावं लागेल तुम्हाला हे पाय बरोबर याचे कोऑर्डिनेट्स येत आहे -+3.5 इकडून जर गेले आपण इथून असे तो येतो आहे -0.5
फाइव म्हणजे x ची व्हॅल्यू 3.5 आणि y ची व्हॅल्यू 0.5. हे सोल्यूशन आणि मराठी मीडियम वाल्यांसाठी उकल. आपण ते इक्वेशन पण काय करून घेतलं, सॉल्व करून घेतलं. ओके फ्रेंड्स, म्हणजे आपल्या याच्यामधली जी ॲक्टिव्हिटी आहे त्या ॲक्टिव्हिटी पण आपण सॉल्व केली आणि ग्राफ पण काढून घेतलेला आहे. ठीक आहे, तर आपण इथे आपल्याला ग्राफ काढायला आणि त्याला जो वेळ लागलेला आहे तो खूप वेळ लागतो, तुम्हाला पण तेवढाच वेळ लागणार आहे, कारण एका लेक्चरमध्ये जास्तीत जास्ती एकच ग्राफ होऊ शकतो. आपण तो ड्रॉ केलेला आहे. चला आता फ्रेंड्स पुढचं घेऊया आपण. मी फ्रेंड्स एक गोष्ट सांगतो तुम्हाला, लेक्चरची लेंथ पाहिली मी. लेंथ म्हणजे काय, की किती वेळ याला लागलेला आहे. तर याला माझ्यामध्ये बराच वेळ लागलेला आहे. पुढचं एक्झाम्पल जर यामध्ये बसलं तर आपण घेऊ, अन्यथा नवीन जो काही लेक्चर्स आहे त्याच्यामध्ये पुढचं एक्झाम्पल घेऊया. ओके, थँक्यू व्हेरी मच.